फादर्स डे भाषण। आज आम्ही आमच्या जीवनातील अविश्वसनीय वडिलांचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी येथे जमलो आहोत। त्यांनी आमच्यासाठी केलेले प्रेम, मार्गदर्शन आणि त्यागाबद्दल कृतज्ञता आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समर्पित हा एक विशेष दिवस आहे। या फादर्स डे वर आपण आज कोण आहोत हे घडवण्यावर आपल्या वडिलांनी केलेल्या अतुलनीय प्रभावावर विचार करण्यासाठी आपण थोडा वेळ काढूया। पितृत्व ही गहन जबाबदाऱ्या आणि आव्हानांनी भरलेली भूमिका आहे। मूल जन्माला आल्यापासून वडिलांच्या प्रेमाला सीमा नसते। ते आमचे संरक्षक, आमचे मार्गदर्शक आणि आमचे सर्वात मोठे समर्थक बनतात। ते आपल्याला जीवनाचे मौल्यवान धडे शिकवतात, आपल्यात मूलभूत मूल्ये बिंबवतात आणि मोठी स्वप्ने पाहण्याची आणि तारेपर्यंत पोहोचण्याची प्रेरणा देतात। वडील हे असे न ऐकलेले नायक आहेत जे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अथक परिश्रम करतात। त्यांनी त्यांच्या नोकऱ्यांमध्ये बराच वेळ घालवला, काही वेळा त्यांच्या स्वतःच्या स्वप्नांचा आणि आकांक्षांचा त्याग केला की त्यांना कधीही मिळालेल्या संधी आम्हाला मिळतील। त्यांचे अतूट समर्पण आणि निस्वार्थता त्यांच्या आमच्यासाठी असलेल्या अमर्याद प्रेमाची सतत आठवण म्हणून काम करते। पुरवठादार म्हणून त्यांच्या भूमिकेच्या पलीकडे वडील देखील आपल्या भावनिक कल्याणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात। जेव्हा आपण अडखळतो आणि पडतो तेव्हा ते आपले अश्रू पुसतात, प्रोत्साहनाचे शब्द देतात आणि आपल्या पायावर परत येण्यास मदत करतात। ते आमचे यश अभिमानाने साजरे करतात आणि आम्हाला कृपेने अपयश कसे हाताळायचे ते शिकवतात। नेहमी जाड आणि पातळ मधून आमच्या पाठीशी उभे असतात। परंतु वडील होणे म्हणजे केवळ शारीरिकरित्या उपस्थित असणे असे नाही, हे भावनिकरित्या उपलब्ध असणे, आपल्या आशा आणि भीती ऐकणे आणि एक विश्वासू असणे याबद्दल आहे। वडिलांच्या शहाणपणाचे शब्द वजन करतात आणि आपल्यात खोलवर गुंजतात, जीवनाच्या प्रवासात आपल्याला मार्गदर्शन करतात। त्यांचे प्रेम आणि समर्थन आमच्या आत्मविश्वासाचा आधारस्तंभ बनतात, ज्यामुळे आम्हाला धैर्याने आणि लवचिकतेने जगाचा सामना करण्यास सक्षम बनते। आज आपण अशा असामान्य वडिलांची कबुली देऊ या ज्यांनी केवळ आपल्यासाठीच नाही तर आपल्या समाजावर आणि समाजावर सकारात्मक प्रभाव टाकला आहे। ते आपल्याला सहानुभूती, करुणा आणि सचोटीचे महत्व शिकवून उदाहरणाद्वारे नेतृत्व करतात। त्यांच्या कृतींद्वारे ते आम्हाला जबाबदार नागरिक बनण्यासाठी आणि जगात बदल घडवण्याची प्रेरणा देतात। आपण फादर्स डे साजरा करत असताना आपण आपल्या वडिलांसोबत शेअर केलेल्या आठवणींची कदर करूया आणि त्यांनी आपल्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करूया। आपले वडील आज आपल्यासोबत असले किंवा वरून आपल्यावर लक्ष ठेवत असले तरी त्यांचे प्रेम आणि प्रभाव आपल्या जीवनाला सदैव आकार देईल। सर्व वडील, सावत्र वडील, आजोबा आणि वडिलांच्या व्यक्तींना तुमच्या अतूट प्रेम, मार्गदर्शन आणि समर्थनासाठी धन्यवाद। आमच्या जीवनातील तुमची भूमिका अतुलनीय आहे आणि आम्ही तुमच्यासोबत सामायिक केलेल्या प्रत्येक क्षणासाठी आम्ही कृतज्ञ आहोत। हा फादर्स डे तुम्ही खरोखर किती खास आहात याची आठवण करून देणारा ठरो आणि तुम्हाला प्रत्येक दिवस प्रेम, आनंद आणि आनंद मिळो। पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा। लेखन ना बा भारती।